मित्रांनो, तुम्ही बऱ्याच वेळा टीव्हीवर किंवा युट्यूबवर पाहिले असेल की जेव्हा रॉकेट किंवा स्पेस शटल आकाशामध्ये उडते तेव्हा ते जसे जसे वर जाते तसे तसे त्याला त्याचे वजन कमी करावे लागते, कारण त्याला ऑर्बिटमध्ये जायचे असेल तर त्याला त्याचा भार कमी करावा लागतो। म्हणून ते एका उंचीवर गेल्यानंतर हळूहळू आपल्यातला काही भाग सोडत जाते आणि मग जसे जसे ते हलके होते तसे ते जास्त उंची गाठते। तसेच आपल्याला पण आयुष्यामध्ये यशाची उंची गाठायची असेल तर काही गोष्टी सोडाव्या लागतील, हलके व्हावं लागेल, नाही तर त्यांच्या वजनाने आपण खालीच राहू। आज मी तुम्हाला तीन अशा गोष्टी सांगणार आहे ज्या आजपासूनच तुम्ही तुमच्या आयुष्यातून काढून टाकायचा प्रयत्न करा। चला तर मग बघूयात कोणत्या आहेत त्या तीन गोष्टी। नमस्कार मित्रांनो, माझं नाव राहुल, शहानपण मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। पहिली गोष्ट, सगळ्यांना खुश करायचे बंद करा। मित्रांनो, देवाने तुम्हाला ह्या जगात सगळ्यांना खुश ठेवायची जबाबदारी दिली नाही। जर तुम्ही सगळ्यांना खुश ठेवायचा प्रयत्न कराल तर तुम्ही तुमच्या प्रगतीकडे कधी लक्ष द्याल? जो माणूस सगळ्यांना खुश ठेवायचा प्रयत्न करतो त्याची सगळी एनर्जी दुसऱ्यांना खुश कसे ठेवता येईल हा विचार करण्यात जाते। ज्यावेळेस मी व्हिडिओज बनवतो तेव्हा जरुरी नाही की ते सगळ्यांनाच आवडेल, त्यामुळे काही लोक व्हिडिओला डिसलाईक करतात, पण मी डिसलाईक करणाऱ्या लोकांचा विचार करत बसलो तर पुढचे व्हिडिओ मला बनवताच येणार नाही। हा भाग वेगळा की आपल्या शहानपणच्या व्हिडिओजला 99% लाईक्स असतात। पण लक्षात ठेवा, या जगात तुम्ही सगळ्या लोकांना खुश नाही करू शकत, कारण प्रत्येकाचे संस्कार वेगवेगळे असतात। अजून एक मुद्दा स्पष्ट करतो, सगळ्यांना खुश ठेवू शकत नाही याचा अर्थ असा नाही की सगळ्यांना तुम्ही नाराज करा, पण ज्यांना तुमच्या बरोबर खुश राहायचे आहे ते तुम्ही त्यांच्यासाठी काही केलं नाही तरी ते तुमच्या बरोबर खुश राहतील, पण ज्यांना तुमच्या बरोबर खुश राहायचे नाही त्यांच्यासाठी तुम्ही कितीही काही केलं तरी ते दुःखीच राहतील। दुसरी गोष्ट, भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींबद्दल रडत बसू नका। मित्रांनो, बऱ्याच लोकांना भूतकाळात ज्या वाईट गोष्टी घडून गेल्यात त्या उगळत बसायची सवय असते। कधीही त्यांना तुम्ही भेटले तर ते तुम्हाला तेच रडगाणे ऐकवतील, यार माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी हे केलं असते तर आज मी कुठे असतो, यार मला त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटले असते तर खूप छान झाले असते, यार त्या MNC कंपनीमध्ये नोकरी लागली असती तर भरपूर पगार भेटला असता, वगैरे वगैरे। अशा घडून गेलेल्या गोष्टींबद्दल रडगाणे आपण गात बसलो तर आपली प्रगती कधीच होत नाही आणि न कळत आपण नकारात्मकतेकडे झुकतो। वयाच्या 57 वर्षी अमिताभ बच्चन यांची ABCL कंपनी ज्यावेळेस दिवाळखोरीत निघाली त्यावेळेस त्यांच्यावर 90 करोड रुपये कर्ज होते, त्यांना घर सुद्धा घाण ठेवावे लागले, पण ते रडत बसले नाही, आता माझे वय झाले मी काय करू, ते पुन्हा जोमाने कामाला लागले। कौन बनेगा करोडपतीच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर आले तेव्हा त्यांना जवळच्या लोकांनी खूप विरोध केला की तुम्ही एवढे मोठे कलाकार आणि आता परत छोट्या पडद्यावर। असं पण ऐकिवात आहे की त्यांच्या पत्नीने सुद्धा त्यांना विरोध केला, पण अमिताभ यांना स्वतःवर विश्वास होता, त्यांनी तो शो केला आणि तो सुपरहिट झाला, त्यामुळे त्यांना बरेच चित्रपट मिळाले आणि अशा प्रकारे त्यांनी आपले सगळे कर्ज फेडले। त्यामुळे मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, जुने रडगाने गात बसू नका आणि हो, जे काही वाईट झाले त्याच्यापासून शिकायची विसरू नका आणि पुढे चालत राहा। तिसरी गोष्ट, लोक काय म्हणतील हा विचार करू नका। मित्रांनो, असं म्हणतात, सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग। आज बऱ्याच लोकांचे स्वप्न अर्धवट राहतात कारण ते लोक काय म्हणतील ह्याचा सतत विचार करतात। मी आधी पण एक व्हिडिओ बनवला आहे, मरणाऱ्या लोकांना झालेले 5 मोठे पश्चाताप। त्यात सगळ्यात पहिला मोठा पश्चाताप जो होता तो म्हणजे आम्ही आयुष्यभर विचार केला लोक काय म्हणतील आणि आता आम्ही मरणावस्थेत आहोत तर ज्यांचा विचार केला ते कोणच आमच्यापाशी नाही। तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे किंवा आत्ता उजव्या बाजूलावर त्याची लिंक बघू शकता। त्यामुळे तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करायची असतील तर लोक काय म्हणतील हा विचार करू नका। सचिन तेंडुलकरच्या घरच्यांनी विचार केला असता की लोक काय म्हणतील तर फक्त 12वीपर्यंत शिक्षण झालेला सचिन आज क्रिकेटचा देव झाला नसता। बँकेत नोकरी करणारे जेफ बेझोस लोक काय म्हणतील हा विचार करत बसले असते तर ते अजून बँकेतच नोकरी करत असते, पण आज ते अमेझॉन कंपनीचे मालक आणि जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहेत। कंडक्टरची चांगली गव्हर्नमेंट नोकरी करणारे रजनीकांत लोक काय म्हणतील हे विचार करत बसले असते तर आज ते तमिळ चित्रपट सृष्टीमध्ये सुपरस्टार झाले नसते। त्यामुळे मित्रांनो, लक्षात ठेवा, तुम्हाला जर तुमच्या कर्तृत्वावर पूर्ण विश्वास असेल तर लोक काय म्हणतील हा विचार करू नका आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी कामाला लागा। मित्रांनो, या होत्या त्या तीन गोष्टी ज्या तुम्ही सतत पकडून ठेवल्या तर तुमचे आयुष्य उद्ध्वस्त व्हायची शक्यता आहे, त्यामुळे त्यांना तुमच्या आयुष्यातून बाहेर फेकून द्या। मला खाली कमेंटमध्ये सांगा अजून अशा कोणत्या गोष्टी आपल्याला पुढे जाण्यापासून थांबवतात। व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग। स्टे ब्लेस्ड।